नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज एका टॉपिकविषयी बोलणार आहे मी, शेतकरी आणि जे माल विकत घेतात त्यांच्या बाबतीत. ही शेतकरी याच्यासाठी, शेतकरी माल विकतो आणि बाकीचे सर्वांनाच माल लागतो, शेतमाल लागतो सर्वांना खरेदी करण्यासाठी. तर त्या शेतमालाचा भाव हा कुठं ठरतो आणि तो भाव किती आहे आणि आज किती आहे, उद्या काल परवाच्या दिवशी किती होता, हे कसं पाहिजे तुमच्या मोबाईलवरती, ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत रहा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असं तुमच्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं लाल कलरमध्ये येत असेल त्याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक करून काय फायदा नाही, जोपर्यंत तुम्ही ह्याच्या साईडची बेल आयकनवरती क्लिक नाही करत. बेल आयकनवरती क्लिक केलं म्हणजे माझे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जा. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही सिंपल टाईप करा MSAMB. ही नवीन महाराष्ट्र राज्यात वेबसाईट चालू झालेली आहे शेतकऱ्यासाठी आणि त्याचीच ही ॲप आहे, गव्हर्नमेंटची ॲप आहे ही. तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करून, मी इन्स्टॉल केलेली आहे, मी डायरेक्ट ओपन करतो. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ॲप्समध्ये असा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये पहिलंच आहे आवक व बाजारभाव बाबत माहिती. त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही करू शकता. तुम्हाला राज्यातील बाजारभावाची माहिती पाहिजे का इतर राज्यातील बाजारभावाची माहिती पाहिजे? मला ऑब्व्हियसली महाराष्ट्रातली पाहिजे, त्याच्यावरती क्लिक करतो. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक बाजार समिती आणि एक शेतमाल. याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे हे करू शकता. शेतमाल, जसं उदाहरणार्थ मी सोयाबीन घेतो, सोयाबीन जर मी ओके सिलेक्ट केलं, सोयाबीनचा भाव आजच्या डेटला लालसगाव विंचूर बाजार समिती तिथं काय चालू आहे, किमान 1500, कमाल 3500. हे पहा, प्रत्येक ठिकाणच्या बाजार समितीचा रेट हा तुमच्या मोबाईलवरती आला. जसं की समजा मला जवळ पडतं सोलापूर पण जवळ पडतं, पुणे पण जवळ पडतं, तर बाजारभाव कुठं जास्त आहे आपण तिकडं माल घेऊन जाऊ शकतो. आणि दुसरी जी आहे बाजार समिती निवडायची, त्या सिटीचं सिंपल नाव टाईप करायचं, पूर्ण लिस्ट येते इथं त्या सिटींची सर्वांची, अलिबाग, अहमदपूर, आही, अजमेर, आर्मी. आता मला इंदापूरचं बघायचं आहे, इंदापूरच्या बाजार समितीमध्ये सर्व शेतमालाला किती भाव आहे, कांदा काय चालू आहे, किमाल 125, कमाल 600. अशा प्रकारे तुम्ही सर्व पाहू शकता मोबाईलवरतीच. फक्त हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवायला लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही घेऊन आलो पाहिजे या चॅनलवरती हे सजेस्ट नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.